नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉग. सर, आज आपण चाललेलो आहोत लोणावळ्याला. नक्क्यातून डिसाईड नाही झालं विसापूरला जायचं की लोहगडला जायचं, पण बाकी सगळी पब्लिक येते. माझ्या मागे बघू शकता पनवेल डेपो आहे. इथे मी माझ्या मित्रासाठी चिरागसाठी थांबलो आहे. चिराग आला की आपण बाकीच्या मंडळींना कलंबोलीला भेटून मग आपण लोणावळ्याचा प्रवास चालू करणार. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि लोणावळ्याच्या पावसाच्या नजाऱ्याचा आनंद घ्या. आजचा रविवारचा दिवस आहे, आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला. झालं मला चाय नाही ना यार, बिल भात के खाने से प्यार बढता है. शेअर करो, केअर करो, सगळंच करा शेअर एकदम. फक्त बायको सोडून म्हणजे परत धुवून घे, धुवून घे ग्लास. चाय एवढी आहे, हेच पळसपेला. आता पळसपेवरून जर्नी आम्ही स्टार्ट करणार आहोत. चहा घेत आहेत सध्या पैसे, चहा घरातून आले, स्टॉलवर घ्यायचं नाही ठरवलं, चहा घरातून यांना आणले. तर चला बघूया पुढे काय आणि कसं पुढे प्लॅन ठरतंय. अजून पण ठरलं नाही विसापूर करायचं आहे की लोहगड करायचं आहे. तर बघूया पुढे जाऊन काय ठरतंय. आता आम्ही खोपोलीला नाश्ता करायला थांबलोय. तर माझ्या बरोबर आहे करण आणि आकाश. इकडे भजी वगैरे, जिलेबी, फाफडा असं सगळे आयटम्स आहेत. तर इथे चहा घेऊ आणि मग, कारण आम्ही खोपोली मंदिरात जायचा प्लॅन केला होता, पण आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे गर्दी भरपूर असेल आणि लोकं पण बरीच येत होती. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार की लोकं पण भरपूर होती, त्याच्यामुळे आम्ही आता तिथे जाणं टाळलं. पण नक्कीच आपण एकदा खोपोलीचा पण ब्लॉग आपल्या चॅनलवर टाकू. आता आपण नाश्ता करूया आणि मग पुन्हा आपल्या विसापूर किल्ल्याकडे जायचं ठरलंय. तिकडे आपण जाऊया.
लोणावळा घाटामध्ये तुम्ही धुकं बघू शकता, फुल धुकं आहेत. सकाळचे आता 9 वाजले तरी बऱ्यापैकी धुकं यायचं घाटामध्ये आम्हाला भेटलेलं आहे. ही दोघे गणेश आहे, चिराग आहे, पाठी गाडी आहे बघ. करो हात जोड के मैं मोदी साहब से. अपोजिट साईडला रस्ता जातो, तो विसापूर किल्ल्याकडे जातो. आता आम्ही तिकडेच चाललो आहे. आम्ही एकदम जेव्हा व्लॉगिंग करत नव्हतो तेव्हा दोन्ही गडांवर जाऊन आलो, लोहगड आणि विसापूर. सो पण पावसात कधी आलो नव्हतो, मी थंडीत गेलो होतो आणि उन्हाळ्यात गेलो होतो, त्याच्यामुळे आता थोडीशी वेगळी मजा असेल, कारण पावसात तिकडे पाण्याचा धबधबा वगैरे आहे, त्याच्यात अजून मजा येते. आपण लेट्स एक्सप्लोअर की कसं आहे काय आता पावसात ते बघूया. चला टेम्पो ते काम आपण विचारू यायची कुठेतरी. रेग्युलर रस्ता बंद असल्यामुळे आता आम्ही पाथरगाव मार्गे आलो आहे. तर बघू शकता हा मेन रोड आहे आपला, जो रेग्युलर हायवे आहे हा हायवे आहे, आणि इकडनं एक एक्झिट आहे यायला इकडे यायला. तर आता आम्ही पाथरगाव मार्गे जातो आहे, कारण तिकडे गावामध्ये ना ब्रिजचं काम चालू असल्यामुळे तो ब्रिज बंद आहे आणि रस्ता टोटल बंद असल्यामुळे थोडं 1-12 किलोमीटर वाढतील जर रेग्युलर रोडने आला तर. आत्ताच आम्ही नुकताच ट्रेकला सुरुवात केली आहे, तर बाकीची मंडळी आपली बघू शकता. तर हे घोषणा देऊ आणि ट्रेकला फुल एकदम एन्जॉयबल सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय. दहा मिनिटाच्या ऑफ रोड नंतर आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत ऍक्च्युअल ज्या पायऱ्या विसापूर किल्ल्याकडे जायला, त्या पायऱ्यांची इथे पोहोचलो आपण. बघू शकता या पायऱ्या
फोर्स खूप जास्त आहे ऍक्च्युअली, बघू शकता खाली. आणि पाणी एवढा फोर्सही नाही आहे पाऊस त्याच्यामुळे, जरा मिडियम फोर्समध्ये. आणि बाकी सगळे बघू शकता तुम्ही. जर वाहतं पाणी असेल ना दगडांवर थोडी काळजी घ्या, कारण पावसामुळे त्याच्या शेवळ साचून कदाचित पाय घसरू शकतं, म्हणून थोडीशी काळजी घ्या आणि काळजीपूर्वक ट्रेक करा. ही जी आहे ना ही गडाची तटबंदी आहे, पण या तटबंदीचा सर्वात मोठा डिसअडवांटेज काय, तो धबधबा दिसायला खूप छान दिसतो, पण ॲक्च्युअल ती तटबंदी कोसळली आहे त्याच्यातून तो धबधबा वाहतो आहे. मग एखादा दगड त्याच्यातून भर पावसात निसटू शकतो, त्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे जागा कितीही दिसायला सुंदर असली ना तरी तिथे जाणं टाळा. बघू शकता आपण भरपूरसे असे पर्यटक आहेत तिथे जातो आम्ही, अशा ठिकाणी शक्यतो जाणं टाळा जेणेकरून अपघात होणार नाही. फायनली आम्ही गडावर येऊन पोहोचलेलो आहे. गडावर बघू शकता तिकडे एक वास्तू आहे. ही एक वास्तू आहे आणि तिथेवरती भजीचा कांदा भजी आणि भजीचा स्टॉल सुद्धा, आणि वरना व्ह्यू बघू शकता तुम्ही. आता आम्ही येऊन पोचलो आहे ह्या गडाच्या महादेव मंदिराकडे. मगाशी होतं ते वाड्याचे अवशेष होते, आता आपण येऊन पोचलो आहे महादेव मंदिराकडे. वाट भरपूर निसरडी आहे कारण पावसामुळे भरपूरसं चिक्कर आहे, त्याच्यामुळे पाय आतमध्ये रुततो आहे. तरी आरामात आरामात या. येईल तो चल. शिव पार्वते हर हर महादेव. पार्वती मध्ये शिव हर मंदिराच्या बाहेरच असा स्तंभ आहे बघू शकता हा.
दगडी स्तंभ आहे आणि याच्यावर गणपतीची मूर्ती आहे, वीर मारुतीची आहे आणि इथेही एक कलाकृती आहे, एक्झॅक्ट ती कळत नाही आहे काही, आणि इथे दोन नागांचं कोरीव काम आहे. बघू शकता हा भला मोठा असा स्तंभ महादेव मंदिराच्या बाहेर आहे. ऍक्च्युली ड्रोन उडवायचा होता पण प्रॉब्लेम असा झाला आहे की इथे पाऊस भरपूर पडतो त्याच्यामुळे तिकडे ड्रोन उडवणं कठीण होऊन जाईल, कारण आपला ड्रोन तर वॉटरप्रूफ नाही आहे आणि धुकं भरपूर आहे. धुकं भरपूर असल्यामुळे ना की ड्रोन वरती कुठे जाईल त्याचा रेंज ट्रॅक करायला भरपूर त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे ड्रोन आपण उडवत नाही आहोत. आता आपण चाललो आहे आडाम तिडाम, कुठे जे काय दिसेल त्याच त्या ठिकाणी चालले. ए ए गाड्या गाड्या कसून द्यायला